तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला घोड्यावरून रिपीट करताना, तुमचा फिटनेसचा म्हणजे काय पांडा आहे? मी तुम्हाला म्हणजे प्रांजळ सांगतो की मला तुम्ही सांग, प्रत्येक माणसाला व्यसन असते काहीतरी, आणि समजा आता एखाद्याला दारू प्यायचं व्यसन असेल तर ती पहिल्यांदा गावाला जायची आधी दारूचं दुकान कुठं आहे ती हुडकून ठेवते का तर प्यायला सोपी जावी म्हणून. तसं मला व्यायामाचं व्यसन आहे. मी दिल्लीत असू द्या, मी मुंबईत असू द्या, मी माझ्या घरी असू द्या, कुठेही असू द्या, पहिल्यांदा माझी व्यवस्था असते माझ्या, मला व्यायाम कुठं करता येईल, मला रनिंग कुठं करता येईल, मला योगा कुठं करता येईल, माझी योगा मॅट कायमस्वरूपी सोबत असते. हे कारण काय सांगतो, माणूस आपल्या ह्याच्यात आपण जर नाही फिट राहिलो, आपण जर नाही तंदुरुस्त राहिलो, तर आज आपल्याला शुगरच्या 550, बीपीच्या 550 अशा गोळ्याची बॅग कॅरी करून मग उद्या पत्त पाळत लोकांची कामं करत जावं लागतं आहे, आणि तितक्या उत्साहानं तुम्ही ते करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं असणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे. आणि त्याच्यासाठी मी पहाटे 4 उठतो, 4 उठून माझा 1 ते 1.5 तास योगा होतं आहे, आणि आल्टरनेट आज जर 8 किलोमीटर आणि रोज 8 आल्टरनेट डे मी 8 किलोमीटर रनिंग करतो. माझ्याकडे रनिंगचा ॲप आहे, मी 2014 त्याच्या आधीचं गेलं ते, पण 2014 पुढं जी रनिंग केली ती जवळपास 6,500 किलोमीटर आहे, म्हणजे इतकी रन मी केलेलं आहे. आणि स्ट्रेच प्रॉपर करतो, योगा करतो व्यवस्थित, आणि 1 दिवस जिम करतो, 1 दिवस रनिंग करतो. आणि मला वाटतं त्याच्यामुळंच की आता तुम्ही औरंगाबादची सभा बघितली का, विक्रम काळेच्या विरोधातल्या उमेदवाराची, भाजपच्या उमेदवाराची, बावनकुळे साहेब हे करत, तुमचे पण आलं की किती झोपा काढली होती माणसं. तसं माझा कुठं झोपा काढताना फुटू तुम्हाला दिसणार नाही. मायाकडं होते पूर्वी, आता नाहीत, पण मला आहे, म्हणजे घोड्यावरचं फार आवड आहे, पण आता थोडंसं त्याला रिस्ट्रिक्शन येत आहे, कारण अजून घोडं घेऊन फिरायलो तरी फोन कोण उचलायचे पुन्हा. त्यामुळे जितका वेळ, हां, पण एक तुम्हाला सांगतो की माणूस आपल्या साध्या गाडीचं जी घेतलेली असती काही पैसे देऊन, आपण समजा 5 लाखाची घेऊ द्या, 10 लाखाची घेऊ द्या, किंवा 50,000ची मोटरसायकल घेऊ द्या, तिचं तेवढं किलोमीटर झालं की सर्व्हिसिंग करतो आपण. मला वाटतं हे शरीर परमेश्वरानं दिलं आहे, ह्याचं मोल होऊ शकत नाही. हे शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण सगळं करू शकतो. मी त्या राखी झुंझुनालाचं पण बऱ्याचदा ऐकलं आहे की मी सगळी मॅनेजमेंट केली पण 1 मॅनेजमेंटमध्ये मी कमी पडलो. मला वाटतं तीच महत्त्वाची आहे. आणि शेवटी आपण आहेत तर सगळं आहे, आणि आपण जर लोकांसाठी करणार असू तर आपण त्या ठिकाणी फिट असणं गरजेचं आहे. आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं काम करणं शक्य असलं पाहिजे. आणि हे सगळं जी स्टॅबिलिटी काय आली, मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो की माझा स्वभाव थोडा ॲग्रेसिव्ह आहे. एखादा माणूस जर लयच त्रास द्यायला लागला फोनवर तर 2-4 शब्द बी जाय येडेवाकडे कधी कधी जाते जर चुकीचं व्हायला लागला, पण योगामुळं ती माइंड स्टॅबिलिटी आली, पुढच्या जी अडचण काय ती समजून घ्यायची क्षमता आली, ऐकून घ्यायची क्षमता आली. आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे बघून की म्हणजे ह्यांना राग कधी आलेला मी अजून तर बघितलेला नाही, इतकं शांततेत असतंय. आणि एखादा दारू पिणारा माणूस एखादी गोष्ट जर सांगायची असेल फक्त की बाबा मी ओमराजे निंबाळकर आहे, ही गोष्ट 1 तास समजून सांगत असते आपल्याला फोनवर. पहिल्यांदा सांगणार मी ओमराजे निंबाळकर आहे, पुन्हा सांगणार मी राजे निंबाळकर ओमप्रकाश आहे. कळालं का तुम्हाला? आणि पुन्हा ऐका ना, तुम्ही ऐकता का नाही माझं? तुमच्या लक्षात आलं का माझी अडचण काय ती? मी जे मगाशीपासून 2-3 वेळेस तुम्हाला सांगितले ते लक्षात आलं का तुमच्या की मी ओमराजे निंबाळकर आहे? ते कळालं का तुम्हाला? मला सांगते ह्या गोष्टीला मला चिड यायची, मी फटकन काहीतरी बोलायचं, मग मी त्याला म्हणायचं आम्ही दारू पिऊन फोन केला की तुम्हाला, तुम्ही कसं काय मला दारू पिऊन फोन केला, असं व्हायचं माझं. पण हे त्याच्याबरोबर 1/4 तास 15 मिनटं बोलते त्याच्याबरोबर, त्याचं समाधान करते, कारण त्याचं सुद्धा बिचाऱ्याचं मत वाया जाऊ नये इतकी काळजी ती घेते. त्यामुळं योगामधनं माइंड स्टॅबिलिटी आली. आणि शेवटी कसं असतं, टेस्टिंगच्या प्रत्येक ह्याच्या असतात बघा, गाडी तयार झाली की तिचं सिक्युरिटी पर्पजसाठी आपण ती धडकून बघत नाही का, तसं आपल्याला सुद्धा राग पहिल्यांदा किती येत होता आणि आता किती येत आहे. मला वाटतं हे पॅरामीटर आहे त्याचं. एखाद्या पिदाड्याचा फोन उचलायचा आणि 1/4 तास जर बोललो तर म्हणायचं आपण ते आता सक्सेस आहेत, काय अडचण नाही.